रामराम मंडळी, या झाली. चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. इथं ऊस लागवड चालू आहे आमच्या शेतात, ते पाहण्यासाठी आलो आहे आम्ही. ऊसाची जात आहे 10001 आणि दोन डोळा पद्धत आहे, तसंच दोन बेण्यामधलं अंतर, पुन्हा आमन पाणी किती दिवसांत येते, खात कोणचं वापरलं जाते, काय निगा राखावी लागते, तसेच जंगली प्राण्यांचा इथं काय प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यावर काय उपाय आहेत याच्याबद्दल आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू होण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर आमच्यासोबत ऊस उत्पादक शेतकरी आहेत, तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत. धन्यवाद धन्यवाद. आता ही तुमची जी जमीन आहे, किती एकरच आहे प्लॉट? हे 4 एकरचा प्लॉट आहे आपला. आणि ऊसाची जात 10001. आता ही तुम्ही आता या दोन सऱ्यामधलं जे अंतर आहे, या दोन सऱ्यातला किती अंतर आहे? 5 फूट अंतर आहे. सरी वडलेली आहे आपली, सातून घेतलेला आहे, पाणी द्यायला चालू आहे. ऊस आपलं लगेच पाणी झाल्याच्या नंतर आता सरी भिजली का नाही, ऊस टाकून लगेच दाबला जाते. ह्याच्यात आता ऊस दाबायला सुरू आहे म्हणा की ऊस. आणि तसंच अजून घेऊन आपण लगेच ऊस दाबायला चालू करायचं. हे किती डोळा पद्धत आहे आपल्या? दाबून घेतलेले आहेत. ऊस किती डोळा पद्धत आहे? दोन डोळा पद्धत आहे आपल्या ऊस. आता दोन डोळा पद्धत ऊस आहे. तसंच अजून हे तुमचं जे पाण्याचा सोर्स आहे, काय काय पाणी तुम्हाला सोर्स? तर आपल्या गावात मोठं तळ आहे आमच्याकडे, आपलं वर्षभर चालणार तळ आहे. आणि आपल्या गावात म्हणजे कसं आता या गावात आमच्या सध्या ऊस प्रमाण कमी झाले, तर आता कारखाना पण एक नवीन आला विकास म्हणून, तर त्यासाठी आता आम्ही ऊस भरपूर लावायचा प्रयत्न केला, लावला आहे. आणि हे आता आपलं 4 एकराचं मोठी पट्टी आहे, त्याच्यामध्ये आपण ऊस लावून घेतला. पाण्याची सोय तशीच आपली विहीर पण आहे शेतामध्ये, विहिरीमध्ये बोर पण आहे, पाण्याची काहीच कमतरता नसल्याने आपण जोरदार ऊसाची लावणी म्हणजे ह्या यंदा जोरदार हा म्हणा की ऊस. तसं अजून त्यांना विचारतो आपण लो, आता हे तुम्ही ऊस द्याला, त्याला हे तर आपलं बेणे दाबायला तुम्ही आता मध्ये बरोबर, त्या बेण्या दोन बेण्यातलं अंतर किती? दोन बेण्यातलं अंतर कमीत कमी 1/2 फूट किंवा 1 फूट, म्हणजे 1/2-1 फुटापर्यंत अंतर. आणि किती डोळा पद्धत म्हणला ऊसाची? दोन डोळा पद्धत. दोन डोळा पद्धत आता बेणं दाबणं सुरू आहे सध्या. अजून जर मना गेलं तर आता हे पहिलं पाणी म्हणजे आमन, आमन 15 दिवसांनी आपल्याला मोडकं दिसते, तूट झाली तर आपण डबल बेणातून लागवड करू शकतो. तसं अजून जर मना गेलं तर तुम्ही आता ह्याच्यात आधी खाट टाकलं कोणचं? शेणखत टाकलेलं आहे. हा, म्हणजे ट्रॅक्टर आणून टाकलंय म्हणा की पसरून टाकले. हा, टोटल घरचा खात होता 10-15 जनावर आहेत, खूप जमत होता. आणि टाकून घेतले तर आता यानंतर आपण युरिया, डीएपी 15-15, 10-20. आता हे खात तुम्ही लगेच देणार का पुन्हा आमलाचं पाणी, आमन पाणी देणार? पहिले पण टाकू शकतो, पण आपण चांगलं खत टाकलं ना शेणखत. अच्छा, कुजवलेलं शेणखत टाकल्यानं आपल्याला गरज नाही सध्या खताची, चांगलं मोडकं फुटतात त्याच्यावर. पुन्हा अजून ही जी बेणं घ्याल तुम्ही 10001 जात म्हणलं की, ह्याचं जी बेणं घ्याल ते म्हणजे दुसऱ्या कोण घ्याल का आपलंच बेण आहे? घरचंच बेण आहे आपलं. घरचंच बेण आहे का? अच्छा अच्छा. पुन्हा बघा, एकदम मजबूत आणि दोघा दोन डोळा, इकडे एक डोळा इकडे एक डोळा. पुन्हा हीच आता लावला सर. चला आता आपण दुसऱ्या मित्राकडून जाणून घेऊत आपण. तर सरे कशाने ओढतात तुम्ही? ही ओढल्या तर आम्ही ट्रॅक्टरनं सऱ्या. 4 एकरचा प्लॉट आहे. तर आता उत्पन्न आपल्याला किती दिवसात मिळते? आज लावले म्हणले की पुढच्या वर्षी ह्याच दिवसामध्ये उत्पन्न 11 महिने. दिवाळीला येते म्हणा की? दिवाळीपर्यंत. डुकरापासून काय संरक्षण करायला? डुकरापासून संरक्षण म्हणजे काय, आता कडीन आम्ही तारकाठी करणार. आणि ही जी आहे ऊस जी आहे त्याच्या 5 राहते खालचं, मुळापासून ते ह्याच्या वरपर्यंत वाडापर्यंत ते आम्ही 5 साळून घेत आहोत. कारण तर इकडून तिकडे पलीकडे दिसलं पाहिजे. तसंच याचा ड्रॉबॅक एक आहे की ही ऊस जमिनीवर लवकर पडते, वजन जास्त असल्यामुळे वजनदार भरते. टनापेक्षा जास्त उत्पादन आहे याचा. नाही, 10000 चर्चा भरपूर आहे, चांगलं उत्पन्न भेटते 10001 मधून आपल्याला. आणि तसंच 5 जर साळत नाही ऊसाचं वजन कमी होते, त्याच्यामुळं ऊस पडत नाही आपल्या जास्त. आणि अजून जर म्हणायला गेलं तर आता ही जी आता आम्ही यांनी सांगितलीच असतील तसं, किंवा एका दोन बेण्यामधलं अंतर आम्ही जवळपास 1/2-1 फूट सोडतो. मग पीक बी घेऊ शकता कोणसं? आता कांदे लागवडीचे दिवस आहेत, हिवाळ्या दिवस आहेत, तर आम्ही आपण आंतरपीक कांदे आमच्या गावाकडे घेते जातात. कांदे सुद्धा लागतो, म्हणजे एक सरी सोडून आता मी जिथे थांबला ही तर माती लावण्यासाठी सोडले, पण ह्याच्यात एक सरी राहते, त्याच्यात एकाच कांदा एकाच ऊस असं विकत आहे. चला ठीक आहे, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला काही शंका असले तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटद्वारे सांगा की तुम्हाला कसे व्हिडिओ पाहिजेत, तर आम्ही तुमच्यासाठी नक्कीच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ.
धन्यवाद. सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.